कोकणातील अनेक प्रथा परंपरा जसे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितात, तसेच या परंपरांच्या माध्यमातून ठिकठिकाणी दैवी अस्तित्व आपल्यास पाहायला मिळते. शिमगा उत्सवानंतर अनेक ठिकाणी खुणा घालण्याची प्रथा आहे. शिमगा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला की नाही याची ग्रामदेवतेकडून चाचपणी करून घेण्यासाठी हा सोहळा असतो. या सोहळ्यात आदल्या रात्री किंवा पहाटे सकाळी गावच्या ग्रामदेवतेचे मानकरी एक विशिष्ट सपाट जागा शोधतात आणि त्या ठिकाणी एक छोटा खड्डा खणून त्यामध्ये खून म्हणजेच नारळ आणि फुले लपवतात. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचवली जाते आणि ही पालखी खुणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा शोध घेते आणि आश्चर्य म्हणजे लपून ठेवलेली खूण बिनचूक शोधून काढते.